हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार. आजचा वार सोमवार, तात लय लेट उठल्या. उठल्यानं पहिले आंग धुवून झालेला, गरमागरम चहा पिता आणि शमी जायला निघता. आज जायचं आपले कोलेगावन. आज सगळे देवांना नारळ फोडायचं. जशी पाटलांची साथ झाली तर सगळे देवांना नारळ फोडायचं असं नियमन. ते आता मी चालल्या नारळच फोडायला चालले आहो. तर पहिले नारळ फोडून येतात, ते त्या झाला लगे आईला दवाखान्यात घेऊन जायचा. खोकल्या घे तिकडं पण जाऊन येता, नाही तर मग जेली नाही, मग तो जास्ती होतो वापस, मग वापस तो त्रास होतो. त्याचे मुला दिवाबत्ती करता आणि ईशा जायला निघता. चला या चहा पियाला. या मस्त दोन बोलतात रे ना खारा घेतल्या, तर आता चहा पिऊन जिता आणि ईशा जायला निघतात. ही बघा आपले रोशन बाबूनी बघा कोणला आणले. काय रे बाबू काय ते लय, अरे कुठे आहे थांब ना रे, हात तर लावून दे. लय क्यूट आहे रे, ती काली काली आहे अख्खी, लय क्यूट पहा. पण वाऊ माऊ या अजून काही खळ नाही, काळ हणले, काळपासून काही नाही खाला नाही. कारण की आता नवीन घर आहे ना त्याच्या मुला, म्हणजे आजपासून खळ नाही. भूक लागली ग खण. माऊ 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 माऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, एकाव एक अकरा, एकाव दोन बारा, एकाव तीन तेरा, एकाव चार चौदा, असा बोलायचा. समजला? समजला का? समजला 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 का? समजला का काय बोललो? बोल बघा आता, बोल लवकर बोल. नाही बोलताय तुला अजून. लय भारी आहे रे, पण लय मस्त मला लय आवडली. मस्त झोपता आरामान. खाली मस्त खाली लादी पुसाळी घेतलेली म्हणून तिला वरती ठेवली. का आवरी भुकत काही कारण का? निष्कारणी भुकाचा भाव 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 ना घसापासून जायचा स्वतःचा. हा काही गरज आहे का? घबरा ना. चला तुम्ही चाललो या बघा, नारळ घेतल्या सात नारळात. चला आता यो बघा आपला बंटी आले, कॅमेरामॅन मी बोलवली माही बरोबर. चला आता ईशा जायला निघता लगेच. चला तर गाईस पोचलो आपले गावदेव मंदिरावर पोचले. या नारळ फोडू. कसा असा चला आता पहिले नारळ फोडू. चला आता आता पोहोचलो आपले कोलेगाव हनुमान मंदिरामध्ये. आल्या चला आता आतमध्ये.
चला तर आता पोहोचले आपल्या भावदेवी मंदिरावर. हे बघा, चला या. चला तर आता पोहोचलो आपले घरचे देवाचे इथं. आता इथे एक नारळ फोडायचा आणि एक आपले वेताल देवाला नारळ फोडायचा आणि मग घरात जायचा. चला या. चला तर येलो आता आपले वेताल देवाचे आलो. चला या इथे एक नारळ फोडू. चला तर गाईज पोहोचलो. सगळं नारळ फोडलेलं होतं ते आपले निलमताईची इथे घेऊन आल्या. कुठे गेली रे? ए मामी कुठे गेली? ये जा, नारळ आणल्या बाबू. उकडी लाडू बनव आणि आम्हाला पोहोचव घरा. अर्ध तू का अर्ध मी खर. हा मम्मी कुठे गेले? बाहेर गेले. हा तर गाईज आता इथं होतं निलमताईची इथं, पण निलमताई इथं नाही आहे. त्या आता आपल्या घरांकाशी किशोरी नाही, किशोरी माहेरी गेलेली आहे. तिला आराम करायची गरज आहे म्हणून तिला तिकडं पाठवली. इकडं असल्यावर कसा थोडाफार काम असतो तो करतच. त्या मुला बाबा तू तिकडं जा महिनाभर मग ये वाटला ते. तर आता इथं आल्या ते नारळ फोडलेलं होतं देवाना. ते आता मी निलमताईची इथं दिली आणि त्यांना सगळ्यांना बाबा उकडी लाडू बनव ना आपल्याला पोचून दे घरा. काय चालले? चल बाय बाबू. हा त्याला हातला काय रे बोलले मामा आहे मी. काय काय कराल तो मामा आहे. शू शू बाबा असं गेला किती वाटत टिया 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 इकडे ये. अरे 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 नको मामा तिसऱ्यांदा धरून. चला चल 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 उरा 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 लवकर चाल बाबा करशील म्हणा. चला पोहोचलो घरा. तर गाईज जसा घरानं आल्या तसा मी लगेच आईला घेऊन चाललो दवाखान्यात. खोकल्याचा बाबा तो पहिले काम आपल्याला करायला लागेल. नंतर जास्ती झाला तर अजून तारास होत त्या जेमुला. तर आता ईशा निघताव ना डायरेक्ट डोंबिवलीला जाताव. चला आता गाडी खुल्ली आहे का लॉक करतो गाडी. चला तर चाललो आता आपल्या दवाखान्यामध्ये. जेव्हा का दवाखाना
चला बघा बिना चपलीचा झेल्या काही इथला काम झालेला तर आता आम्ही जायला निघता. कोण नाही चला या लागला पंखा चालू लागला एवढा चालू आता काढतो कोकड्या भीतीच वाटते सवय झाली रे आता दुपारचं वाजले 4 वाजले तर आता मी माझ्या दुकानावर जायला निघता. दुपारचे आलो 1 वाजता आलो मस्त जेवलो आणि झोपलो तर आता उठल्या ऐशा लगेच जायला निघता दुकानावर. आज सोमवार आहे गिराक तर सण फक्त जाऊन आपल्याला बसा जा धंदा तर काही लावायचं नाही आईने सांगले तिथं जा आणि बसून जा. या बघा यांनी पेट्रोल बघा किती आहे रास पेट्रोल टेन्शन नाही मला जाता. इथला दुकान बंद करून झालेला म्हणजे लवला तर काही नव्हता फक्त येऊन बसलेलो थोडाफार मावरा होता त्याला मी बरोप लावून झालेला तर आता मायरांग कुठी नाही आता मला चालत जायला लागेल. ती कुठी होती ती आपला बंटी घेऊन जाला गेले निलमताईची ती गेले तर आता मी ईशा निघताव चालत जात आता कभी जायगे कुठं माल के लिए आज रात्री 1 वाजता उद्या सकाळी 7 वाजता धंद्यावर सॉरी 6 वाजता सकाळी धंद्यावर समजला येतो तू येत का साडेसात साडेसातला नाही 7 ही म्हणजे झाला तुझ्या मुला मला शिवाय खायला लागतात लेट येत समजला लवकर किती वाजता यायचा लवकर या समजलं चल चाललो बाय लक्ष देवी चला चला आपला असते असते चालत चला आता पोहोचलो घरामध्ये इकडे बघा आई मस्त जेवायला बनवतो क बनवले जेवायला ते आणा के करपोल्या करमल्या बाबो बाबो सुक्या सुक्या वाटलं निजा तुम्ही आज अजून के तर गाईज पोहोचलो घरा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.